नमस्कार, मी सुवर्णा। एक वाजलेला आहे दुपारचा। काही महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। सुरुवातच एका मोठ्या बातमीने करूया। अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात दोन मोठे प्रकल्प येणार आहेत। पुण्यामध्ये 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDSE या दोन कंपन्या पुण्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत। केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 5,000 रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येतोय। इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे, तर CDSE ही कंपनी 1,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। त्यामुळे एकूण 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन कंपन्यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये केली जाणार आहे। यातून रोजगार निर्मितीसुद्धा होणार आहे। सध्या अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रासाठी हे दोन प्रकल्प येणं ही दिलासादायक बाब आहे। मैन्युफैक्चरिंग इलेक्ट्रॉनिक्स डिज़ाइन और सेमीकंडक्टर डिज़ाइन का एक इकोसिस्टम भारत सरकार के साथ पार्टनरशिप करके इस इकोसिस्टम को बढ़ाए, हमारे युवा मराठी महाराष्ट्रियंस को इस अवसर ये नए अपॉर्चुनिटीज क्रिएट करें। तो आज मुझे बहुत खुशी है कि भारत सरकार, प्रधानमंत्री मोदी जी की सरकार ने रंजनगांव में इस 500 करोड़ के EMC का मंजूरी दी है और साथ साथ बहुत आने वाले दिनों में एक हफ्ते 10 दिन में CDAC पुणे में एक रोड शो भी हम लॉन्च करेंगे, जहां पर हम प्रधानमंत्री मोदी जी के द्वारा जो 1,000 करोड़ का फ्यूचर डिज़ाइन सेमीकंडक्टर डिज़ाइन स्टार्टअप्स के लिए फाइनेंशियल सपोर्ट जो उन्होंने ऐलान किया है उसके बारे में भी हम रोड शो करेंगे, ताकि महाराष्ट्र बेस्ड स्टार्टअप्स सेमीकंडक्टर डिज़ाइन, माइक्रो इलेक्ट्रॉनिक्स डिज़ाइन में भी उभरें और नए स्टार्टअप्स क्रिएट हों। जो हैं आज के स्टार्टअप्स वो भी थोड़ा एक्सपैंड करें और उसके लिए फाइनेंशियल सपोर्ट भारत सरकार देने के लिए तैयार है, क्योंकि उसमें 1,000 करोड़ के फ्यूचर डिज़ाइन स्कीम में हम स्टार्टअप्स को प्रोत्साहन देना चाहते हैं। इलेक्ट्रॉनिक्स जो आज के दिन में प्रधानमंत्री मोदी जी ने February 2022 में कहा है कि इलेक्ट्रॉनिक्स के इस बदलते हुए कोविड के बाद इस बदलते हुए ग्लोबल वैल्यू चेन्स या ग्लोबल विश्व के सप्लाई चेन्स में भारत एक मैन्युफैक्चरिंग इलेक्ट्रॉनिक्स डिज़ाइन और सेमीकंडक्टर डिज़ाइन का एक इकोसिस्टम। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। तुषार, गेले काही काळ आपण बघतोय सतत विरोधक टीका करतायत की सत्ताधाऱ्यांमुळे येणारे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे किंवा इतर राज्यांकडे जात आहेत। आता मात्र या दोन प्रकल्पांविषयी जी माहिती मिळती आहे ती दिलासादायक आहे। सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर सातत्याने होणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कृतीतून उत्तर देताना पाहायला मिळते। महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर अखेर मंजूर झालेला आहे। जवळपास 2,000 कोटींची गुंतवणूक आता आपल्याला या महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळणार आहे आणि या गुंतवणुकीमुळे जवळपास 5,000 रोजगार निर्मिती होणार आहे। 297 एकरवरची ही जागा आहे, ती जागा देखील अलोकेट करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या अधिकाऱ्यांशी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली आहे आणि काही वेळापूर्वीच देशाचे मंत्री IT मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आता दिल्लीमध्ये घोषणा देखील केलेली आहे। दिल्लीतले IT अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कामध्ये होते। मात्र महाराष्ट्रामधून प्रामुख्याने जे 4 प्रकल्प गुजरातमध्ये गेले अशी जी चर्चा सुरू होती, त्या चर्चेला आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कृतीमधून उत्तर देताना पाहायला मिळते आणि महाराष्ट्रामध्ये आता 2,000 कोटींची गुंतवणूक येणार आहे आणि या गुंतवणुकीमुळे जवळपास 5,000 जणांना रोजगार निर्मिती होणार आहे। या संदर्भातल्या जे पुढच्या तांत्रिक बाबी असतील त्या तांत्रिक बाबींसंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस कार्यालय असेल किंवा IT कार्यालय असेल ते स्वतः लक्ष ठेवून आहेत। प्रमुख अधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटून गेलेले आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस त्या संदर्भात दुपारी 3 वाजता माध्यमांशी मंत्रालयामध्ये संवाद साधतील। नक्की तुषार, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।